येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना एक दिवसीय धरणे आंदोलन. मागण्या मान्य नाही झाल्यास लाक्षणिक उपोषण. येवला म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने नगरपालिकेसमोर 2 ऑक्टोबर रोजी सर्व सफाई कामगारांनी धरणे आंदोलन केले. यावेळी कामगारांनी घोषणाबाजी देखील केली. येवला नगरपालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिरंगाई करत प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत आहेत. सर्व सफाई कामगारांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. मागण्या मान्य नाही झाल्यास दिवाळी सणात लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील कामगार सेनेने दिला आहे. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतोय. दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. नपा प्रशासनाला आम्ही वारंवार 2-3 वर्षापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही वारंवार लेखी तोंडी सूचना देऊनही नपा प्रशासन कुठल्याही प्रकारचा दाद देत नाहीये. त्यामुळं आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आमच्यावर आणि येत्या दिवाळीमध्ये सुद्धा जर मागण्यांसंदर्भात कुठलाही विचार झाला नाही तर सर्व सफाई कर्मचारी महिला पुरुष हे अनिश्चित काळासाठी संपावर जातील ऐन दिवाळी सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा.